रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाचा खून, बनाव मात्र अपघाताचा. लोणार ते लोणी रोडवर पिंपळणाऱ्या गावाजवळ रिती टिप्पर चालकाचा खून करून टाकल्याची घटना 24 जुलैच्या सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. मात्र खून नसून हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. लोणार ते लोणी रोडवर पिंपळणेऱ्या गावाजवळ असलेल्या पुलाजवळ सकाळी 6 वाजताच्या दरम्यान रेतीचा टिप्पर क्रमांक MH 21 7181 हा चालू स्थितीत उभा असून टिप्परच्या समोर चालक हा मृतावस्थेत असल्याचे दिसून आले आहे. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पिंपळनेर गावात पोहोचताच बघणाऱ्यांनी गर्दी केली. सदर रेतीचा टिप्पर हा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा या गावातील असून त्याचे नाव शिवराम एकनाथ देशमुख, वय 37 वर्ष असे असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी घटनास्थळी पोहोचले. सदर घटना ही घातपात असून या घातपाताला अपघाताचा बनाव दाखवण्यात आला असून सदर प्रकरणात वृत्त लिहेपर्यंत कोणता गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र सदर घटना अपघात नसून खून असल्याचे प्राथमिक अहवालात पोलिसांनी नमूद केले आहे. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक गाडगे यांच्यासह ठसे तज्ज्ञ वसीम शेख, राजेश बच्छिरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळी असलेल्या जागेवर असलेले विविध भागाचे नमुने जमा केले असून यावेळी लोणार पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी, उपनिरीक्षक अझहर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास वैराळ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास लादे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर घातपात हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलीस तपास करीत आहे. महावाईस न्यूज साठी सागर पनाड, लोणार.